शिक्षणाची पंढरी समजल्या जाणाऱ्या पुण्यनगरी पुण्यात जन्म घेतलेल्या 1994 साली BAMS शिक्षण पूर्ण करून आपल्या कर्मभूमी श्रीगोंद्यात डॉक्टर होले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय सेवा देणाऱ्या सौभाग्यवती डॉक्टर सुवर्णा भाऊसाहेब होले अत्यंत हुशार वाचनाची प्रचंड आवड असणारी आपल्या वक्तृत्वावर प्रभुत्व मिळवलेली ही दुर्गा स्वामी विवेकानंद आयुर्वेद महाविद्यालय आणि रिसर्च सेंटर श्रीगोंद्याच्या अध्यक्ष असलेली ही दुर्गा वैद्यकीय पेशासह श्रीगोंदा नगर परिषदेची नगरसेविका म्हणून काम केलेली भविष्यात मोठं सामाजिक कार्य करण्याची जिज्ञासा बाळगून असलेली डॉक्टर चला तर मग या दुर्गेच्या भेटीला S9 चॅनलच्या नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात श्वेतांबर भरे देवी नाना अलंकार भूषिते जगतस्थिते जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते अशा या आदिशक्तीच्या जागरात या गजरात मी सौ राजश्री पिंगळे आपणा सर्वांचं स्वागत करते. S9 चॅनल विशेष कार्यक्रम उपक्रम भन्साळी होंडारा हाता प्रस्तुत आणि कापसे पैठणे येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष कार्यक्रम नवदुर्गा. आज आपल्या भेटीला या 8व्या माळेला एक अशी दुर्गा आहे जी स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट संचलित स्वामी विवेकानंद आयुर्वेद महाविद्यालय आणि रिसर्च सेंटरच्या अध्यक्षा गेल्या 18 वर्षांपासून श्रीगोंदावासियांना होले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या आदरणीय डॉक्टर सौभाग्यवती सुवर्णा भाऊसाहेब होले मॅडम. मॅडम नमस्कार. नमस्कार. या नवदुर्गाच्या गप्पांच्या मैफिलीतून आपल्याबद्दल जाणून घ्यायचंय सगळ्यांसाठी आणि म्हणूनच सगळ्यात पहिला प्रश्न आपलं माहेर, कारण कुठल्याही महिलेचा हा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न, आपल्याकडूनच तो ऐकायचा आहे. माझं माहेर पुण्याचं, म्हणजे प्रॉपर आम्ही तसे नाशिक जिल्ह्यातले, पण माझ्या जन्माच्या पण आधीपासून म्हणजे साधारण 70-71 सालापासून वडील पुण्यात स्थायिक झाले. जिल्ह्यातले सटाणा तालुक्यात देवळा म्हणून एक छोटंसं गाव आहे, तिथली एक छोटी वाडी माळवाडी. आणि मग गेले जवळजवळ 45-45 वर्ष आम्ही पुण्यातच, म्हणजे आता पुण्याचेच झालो आम्ही. पण या माहेरचा जो परिवार आहे त्या परिवाराबद्दल, म्हणजे आपले वडील, आपली आई, माहेरी आई वडील, एक मोठा भाऊ आणि आम्ही तिघी बहिणी. मी सगळ्यात लहान तिन्ही बहिणींमध्ये, पैकी आई माझी शिक्षिका होती, पुणे कॉर्पोरेशनमध्ये शिक्षिका म्हणून तिने काम केलं आणि आता ती रिटायर झाली आहे. त्यांचं नाव, आडनाव? आईचं नाव शारदा पांडुरंग शेवाळे. वडील 1989 साली एक्सपायर झाले. ते पुण्यामध्ये जे जुनं ट्रेनिंग कॉलेज आहे तिथं ते शिक्षण क्षेत्रातच होते. ते इव्हॅल्युएशन ऑफिसर म्हणून त्यांनी काम केलं आणि 16 डिसेंबर 1990 ते एक्सपायर झाले. तर या शेवाळेंच्या परिवारात आपलं येणं कधी झालं, आपलं आगमन, थोडक्यात आपला वाढदिवस कधी असतो? 1 जानेवारीला. कळवण सटाणा मालेगाव देवळा कसमादे पट्टा म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्र राज्याच्या नकाशावरचा हा असा पट्टा की ज्यातल्या आजच्या दुर्गेचं हे माहेर आहे. खूप खूप धन्यवाद. आणि पुण्याच्या या पंढरीत, शिक्षणाच्या पंढरीत आपण शिकलात, मग आता आम्हाला जास्त ऐकायचंय. वडील, आई, बहिणी, भाऊ, अगदी नावांसह काय काय करतात, या सगळ्या माहेरच्या परिवाराबद्दल जास्त जाणून घ्यायचं. वडील प्रॉपर, त्यांचं प्राथमिक शिक्षण सगळं माळवाडी, म्हणजे आत्ताच मी सांगितलं सटाणा तालुक्यामध्ये, तिथे झालं. आणि त्यानंतर मग कॉलेजसाठी ते नाशिकमध्ये आले. वडिलांची परिस्थिती तशी अत्यंत गरिबीचीच होती, तिथे दुष्काळीच भाग आहे. आणि शिक्षणासाठी त्या गावातले एकमेव असा तरुण होता तो माझे वडील, की जे तिथून नाशिकला शिक्षणासाठी आले. आणि शिक्षणासाठी पुण्यात नाशिकमध्ये राहिल्यानंतर अक्षरशः, म्हणजे आपण जे पूर्वी ऐकतो की सावरकर वगैरे ह्या लोकांनी दिव्याच्या उजेडामध्ये अभ्यास केला रस्त्यावरच्या, तर त्या पद्धतीने त्यांनी शिक्षण घेतलं. आणि तेव्हा मेस लावण्या लावायला इतके पैसे जवळ नसायचे, तर माळवाडीवरून जेव्हा डबा येईल नाशिकला त्यावेळी जेवायला मिळायचं, इतकी त्यावेळची परिस्थिती होती. म्हणजे इतक्या कष्टातून त्यांनी शिक्षण घेतलं.
आणि मग त्यानंतर लग्नानंतर ते पुण्यामध्ये स्थायिक झाले. माझी आईचं माहेर पुण्यातलंच, पुण्यातलं कुरे अडनावे माझ्या आजीचं, आजोळचं. आणि मग पुणे एक शिक्षणासाठी एक चांगलं केंद्र आहे आणि राहण्यासाठी एक चांगलं ठिकाण आहे अशा हेतूने त्यांनी पुण्यामध्ये सेटल झाले. माझ्या बहिणींपैकी मोठी बहीण आहे ती सुरेखा कळमकर, तर पुण्यात बाणेर जे आहे त्या बाणेरमध्ये ती स्थायिक आहे. ती मॉडर्न कॉलेजमधनं तिचं बी कॉम झालं आणि मग बी कॉम झाल्यानंतर सासरी गेल्यानंतर मग तिथे ती कोचिंग क्लासेस घ्यायची सुरुवातीला. आणि मग आता तिचं जनरल स्टोअर आहे, मग आता ती पूर्णवेळ जनरल स्टोअर सांभाळते. माझी दुसरी बहीण औन जे बाणेरच्या जवळच आहे पुण्यामध्ये, तर तिथे स्थायिक आहे. ती पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनमध्ये स्टेनो म्हणून काम करते. बी कॉम नंतर तिने स्टेनो टायपिंगचं बरेचसे कोर्सेस केले आणि स्टेनो म्हणून आता ती तिथे काम करते. आणि माझा भाऊ जो सगळ्यात मोठा आहे तो बजाज ऑटोमध्ये होता आणि आता रिटायर झालेला आहे. आणि मी सगळ्यांमध्ये छोटी, त्यामुळे खरं तर लाडकीच होते पहिल्यापासून सगळ्यांची. मी आता श्रीगोंद्यामध्ये आहे. मग ज्या मूळ गावाहून फार वर्षांपूर्वी पुण्यातच वडिलांचं येणं झालं आणि आता सगळेजण तिथे आहेत, तर मग मूळ गावी जाणं होतं नातेवाईक? खूप कमी होतं खरं तर. माझा जन्म पुण्यातला, म्हणजे माझे भाऊ आणि बहिणी ह्या सगळ्यांचे जन्म पनवेल म्हणून जे आहे, तर पनवेलला काही काळ वडील सर्व्हिसला होते, तिथले त्यांचे जन्म. मग आमच्या कुटुंबातली मी अशी एक टिचकीचा जन्म पण पुण्यात झाला आणि सगळं शिक्षण सगळं पुण्यातच झालं. माझं गावी जाणं त्या मनाने कमी होतं, बाकीच्यांचं होतं जाणं. मूळची ही दुर्गा ज्या कसमादे पट्ट्यातली, तर या पट्ट्यातली या ज्या ज्या प्रेक्षकांनी आजची ही माळ पाहायचं ठरवलंय आपल्याला पाहतायत तेवढ्यांसाठी खास की पुण्यात जरी गेली तरी मूळ माती तिथली आणि म्हणून मनागाव मनादेश खानदेश अशा या कान्हाच्या देशातली, कान्हाच्या भागातली, कान्हाच्या प्रांतातली तठली हाई दुर्गा तुमले सगळ्यासले भेटाले वनी. ती जरी पुणाले रास तरी आज तुम्हाला संगे इथली मस्त बोली राहिनी. तुम्ही जेवढा बी शेतस तेवढासले मनपासून नमस्कार. आणि मग ज्यावेळी आपण या खानदेशाच्या मातीतून आपले वडील जे आहेत हे अगदी उत्तमरित्या शिक्षण घेऊन, संघर्षातून या चिकाटीनं शिक्षण घेऊन त्यांनी तुम्हाला सगळ्यांना शिक्षण दिलं, अगदी आत्ता एवढ्यात आपण म्हणालात बहिणींची शिक्षण, भावाचं शिक्षण, आपलं शिक्षण किती झालंय, प्राथमिक माध्यमिक महाविद्यालयीन. आणि आपण या अध्यक्षपदावर आहात आज, तर हा प्रवास आम्हाला सांगता आहात शिक्षण किती झालंय, कुठं झालंय? निश्चित पुण्यातच झालं असेल, आपल्याकडूनच ऐकायचं. माझं प्राथमिक शिक्षण, चौथीपर्यंतचं शिक्षण PS गर्ल्स हायस्कूल, म्हणजे मॉडर्न हायस्कूल म्हणून ज्याला ओळखतात, शिवाजीनगर भागात जी मॉडर्न हायस्कूलची शाळा आहे तिथे माझं चौथीपर्यंतचं शिक्षण झालं. आणि त्यानंतर मॉडर्न हायस्कूलमध्येच माध्यमिकमध्ये मी 10वीपर्यंत शिकले शिवाजीनगरच्या शाळेमध्ये. आणि त्यानंतर 11वी 12वी जे आहे ते माझं पुण्यामध्ये SP कॉलेजला झालं. आणि त्यानंतर सर परशुराम भाऊ विद्यार्थ. आणि त्यानंतर मेडिकलचं माझं ऍडमिशन कोल्हापूरला पेठ बडगाव ह्या ठिकाणी झालं, तिथे माझं पूर्ण शिक्षण झालं. शिक्षण इतक्या ठिकाणी, चांगल्या चांगल्या ठिकाणी झाल्यानंतर आज आपण पुण्यातून श्रीगोंद्यात आहात. मग हा लग्नाचा प्रवास कसा आहे, लग्न कधी जमलंय, कसं जमलंय, कुठे झालंय आपणच सांगता आहात. 94 साली मी पासआउट झाले, BMS माझं कम्प्लीट झालं. त्यानंतर माझी एक वर्षाची इंटर्नशिप असते. आता साहजिक आहे, इंटर्नशिप सुरू झाली आहे तर अशावेळी घरून लग्नाचा विचार सुरू होतो, लग्न जमवण्याबद्दल. तर तसा घरामध्ये विचार सुरू झाला. मी इंटर्नशिप करत होते, माझ्यापर्यंत काही या गोष्टी आल्या नाहीत, पण घरातून विचार सुरू होता. आणि अशावेळी होले असं स्थळ पुण्यातून आमचे एक माझ्या वडिलांचे मित्र बोरावके म्हणून, तर त्यांच्याकडून ह्या स्थळाबद्दल माहिती कळली आणि फोनवर बोलणं झालं. आणि लगेचच 3-4 दिवसामध्ये आमचं लग्न अगदी फुल अरेंज मॅरेज, म्हणजे अगदी टिपिकल चहा पोहे असं झालं. आणि तो कार्यक्रम यथासांग पार पडला आणि मग मला अगदी म्हणजे चहा पोहे वगैरे झाले. त्यात एक वेगळं असं की जनरली चहापोह्याच्या कार्यक्रमाने जेव्हा लग्न जमतं त्यावेळी मुलाचे आई वडील येत असतात लग्न जमवण्यासाठी, पण आमच्या बाबतीत असं झालं की चहापोह्याचा जरी टिपिकल कार्यक्रम झाला तरी माझ्या मिस्टर आणि त्यांच्याबरोबर मला बघण्यासाठी जे आले होते ते त्यांचे 4-5 मित्र घेऊन आले होते बरोबर पहिल्याच वेळी. आणि मग झालं चहापोह्याचा वगैरे कार्यक्रम. त्यानंतर मग माझ्या मिस्टरांनी भावाला, म्हणजे त्यावेळी वडील पण नव्हते, तर भावाला विचारलं की आम्ही थोडंसं बाहेर जाऊन बोलू का. भावाने पण परमिशन दिली
आणि मग तिथे पद्मावतीच्या समोर एक स्वामी विवेकानंद छोटस गार्डन त्यावेळी नुकतंच डेव्हलप केलं होतं, म्हणजे महिनाच झाला होता ते गार्डन करून. तिथे आम्ही गेलो, एक 10-15 मिनिटंच फक्त बोललो, अगदी जुजबीज बोललो आणि थोडेच फार विचार एकमेकांचे कळले आणि मग घरी आलो. मग हे सगळे निघून गेले, दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडून निरोप आला आणि मला पण एक विशेष म्हणजे असं त्यांचं आवडलं की ही व्यक्ती एक स्वतंत्र निर्णय घेणारी आहे. स्वतःच्या लग्नाबद्दलसुद्धा घरून काय किंवा अशा ह्याच्यापेक्षा माझा हा निर्णय, असा एक स्वतंत्र विचारांची व्यक्ती, हे मला खूप आवडलं त्याच्यामुळे. आणि एकंदर सगळं मॅच होणार आहे हेही लक्षात आलं, त्यामुळे मग माझ्याकडून पण मी होकार कळवला. आणि लग्न जमल्यानंतर त्यावेळी माझी इंटर्नशिप चालू होती, त्यामुळे लगेच लग्न करण्याचा विचार कोणाच्याच डोक्यात नव्हता. एक वर्ष गेलं मध्ये आणि मग 1996 आमचं लग्न झालं आणि मी श्रीगोंद्यात आले. हे झालं लग्न आमचं बिबेवाडीजवळ सुहाग मंगल कार्यालय तिथे झालं. मग हे जे बोरावकेंच्या माध्यमातून आलेलं स्थळ, अरेंज मॅरेज, आपलं लग्न झालं पुण्यातच झालं. मग एक सुंदर असा मराठमोळा उखाणा आपण घेणार आहात. दुर्गेच्या पावलांनी आल्या सोने चांदीच्या राशी आणि भाऊसाहेबांचं नाव घेते आज 8व्या माळेच्या दिवशी. ज्या परिवारात येणं आपण धन्य मानता आहात अशा सासरच्या परिवाराबद्दल आणखी ऐकायचंय होलेंच्या परिवाराबद्दल. सासरच्या परिवारात माझे सासू सासरे आणि त्यांचं अगदी आटोपशीरच कुटुंब होतं, दोन मुलं, त्याच्यापैकी माझे मिस्टर मोठे आणि त्यांचा एक छोटा भाऊ आहे. माझ्या मिस्टरांचं होमिओपॅथिकमध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि त्यांचे जे धाकटे बंधू आहेत संजय होले, तर यांचं MSc केमिस्ट्री झालं. त्यांनी केमिकल कंपनीमध्ये काही काळ काम केलं, त्यावेळी आमचा अगदी छोटासा दवाखाना होता. त्यानंतर 2000 आमचं मोठं हॉस्पिटल, 75-bedded हॉस्पिटल विथ ICU NICU असं सुरू झालं. आणि मग इकडचा कार्याचा भार वाढल्यानंतर मग त्यांनी ते कंपनीतला जॉब सोडून दिला. त्यानंतर त्यांनी फार्मसी केलं आणि पूर्ण वेळ ते मेडिकल शॉप आपलं सांभाळतात. त्यांची पत्नी म्हणजे आमच्या जाऊबाई, तर यांचं माहेर श्रीगोंद्यामधलंच आहे, तिचं पण BSc केमिस्ट्री झालेलं आहे आणि आता मुलगी लहान असल्यामुळे सध्या पूर्ण वेळ काही मेडिकल शॉपमध्ये नाही, पण जसं जमेल त्या पद्धतीने ती मेडिकल शॉपमध्ये येऊन मदत करत असते. जे यजमान किंवा ज्या आपण जुजबी बोललात, ज्या बागेत गेल्यानंतर आपण बोललात, त्यावेळी आपल्या एक लक्षात आलं की स्वतंत्र निर्णय क्षमता असलेला हा मुलगा आहे, ही व्यक्ती आहे, त्यांच्याबद्दल आपल्याला ऐकायचंय या विरामानंतर, या विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, बघत रहा S9, कारण घेतो आहोत काही क्षणांची विश्रांती. S9 चॅनल विशेष कार्यक्रम उपक्रम भन्साळी होंडारा हाता प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष कार्यक्रम नवदुर्गा येतो आहोत विश्रांतीनंतर. तोपर्यंत नमस्कार. S9 चॅनल भन्साळी होंडा राहता प्रस्तुत नवरात्र विशेष कार्यक्रम नवदुर्गा. कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत कापसे पैठणी येवला.
S9 चॅनल भन्साळी होंडा राहता प्रस्तुत नवरात्र विशेष कार्यक्रम नवदुर्गा. कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत कापसे पैठणी येवला. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण सर्वांचं या भक्तीसागरात या जागरात या गजरात मनोभावे स्वागत करतो आहोत. बघता आहात S9 चॅनल विशेष कार्यक्रम उपक्रम भन्साळी होंडा राहता प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष कार्यक्रम नवदुर्गा. तर मॅडम, आपण या सासरच्या परिवाराबद्दल आणि त्यानंतर आपण आपल्या यजमानांविषयी बोलता आहात, वळतो आहोत आपल्याकडे. सासरी, माझ्या सासू सासऱ्यांबद्दल थोडं सांगते. माझे सासरे बबन सोनू होले आणि सासूबाईंचं नाव आहे सोनाबाई बबन होले. सासऱ्यांचं वय आता साधारण 70 असेल, पण अगदी त्यांचं विशेष सांगायचं म्हणजे अगदी सुरुवातीपासून पहाटे 4 उठणार म्हणजे उठणारच आणि थेट रात्री झोपेपर्यंत कंटिन्युअस काम चालू, अजिबात विश्रांती नाही. 70व्या वर्षी देखील, म्हणजे आता मागच्या 1-2 महिन्यापूर्वी त्यांचे सख्खे भाऊ वारले, तेव्हापासून थोडंसं ते विकनेस, त्यांना थोडासा मानसिक थोडंसं टेन्शन असल्यामुळे आम्ही जबरदस्तीने त्यांना सांगितलं की तुम्ही अजिबात काम करायचं नाही अशी धमकीच दिली, तेव्हापासून थोडेसे ते कमी करतात. नाहीतर कंटिन्युअस सकाळी पहाटे 4 रात्री 9 कंटिन्युअस काम, म्हणजे अविरत कष्ट त्यांनी सुरुवातीपासून केलेले आहेत. तशाच माझ्या सासूबाईसुद्धा सोनाबाई होले यांनी पण मुलं लहान असताना, म्हणजे आता ही मागची 10 जर सोडली तर आयुष्यात भरपूर कष्ट केलेले आहेत आणि कष्टातूनच त्या वरती आलेल्या आहेत. कष्टातूनच सासू आणि सासऱ्यांनी मुलांना शिकवलेलं आहे आणि आता मुलं पण चांगल्या प्रकारे सेट झाल्यामुळे एक ते सुखी आणि समाधानी आहेत याचं आम्हाला एक समाधान आहे. सासरे काय करत होते म्हणाला? सासरे शेती, पूर्ण शेतीमध्ये पहिल्यापासूनच होते ते आणि सासूबाई पण. धीर, धाकटे धीर आहेत मला, त्यांचं नाव संजय बबन होले. तर त्यांच्याबद्दल मी आत्ता सांगितलंच, हां, फार्मसी करून ते मेडिकल शॉप सांभाळतात. आणि माझ्या जाऊबाई मनीषा अप्पासाहेब होले, तर त्यांचं माहेर जवळच आहे, श्रीगोंद्यामध्येच आहे. त्यांचं BSc केमिस्ट्री झालेलं आहे आणि मग त्या पण मेडिकल शॉपमध्ये जमेल तशी मदत करतात. आमचं एकत्रच कुटुंब आहे, म्हणजे कुटुंबामध्ये आम्ही दोन भाऊ आणि सासू सासरे आणि आमची मुलं. म्हणजे एकत्र कुटुंबाची नाळ खूप चांगली आहे की आपला मोठा भाऊ, आपल्या मोठ्या वहिनी या डॉक्टर आहेत, तर आपणही फार्मसी करावं आणि केमिकल कंपनी सोडून इथे यावं. अगदी, ते खूप महत्वाचं. कुटुंबाची नाळ खूप एकत्र आहे आणि सगळ्यांना जी आपुलकी आहे कुटुंबामध्ये एकत्र, ती आपुलकी खूप जास्त आहे. आणि आता आपण बोलता आहात स्वतंत्र निर्णय क्षमता असलेल्या व्यक्तीबद्दल, आपल्या यजमानांबद्दल. यजमानांबद्दल सांगायचं म्हटलं तर खरं तर त्यांचा स्वभाव हा पुढच्याला पटकन कळत नाही, म्हणजे फणसासारखा त्यांचा स्वभाव आहे, वरून काटेरी दिसतो. बऱ्याचदा बाहेर लोक त्यांना घाबरतात की बोलावं की नाही डॉक्टरांशी एखादी गोष्ट असं वाटतं, पण खरं तर त्यांच्या सान्निध्यात राहिल्यानंतर लक्षात येतं की आतून खूप अगदी गोड गऱ्यासारखा स्वभाव आहे. एखाद्यावर जीव टाकला की ते अगदी पूर्ण जीव लावतात असं बऱ्याचदा बाहेरच्यांकडून आम्हाला ऐकायला मिळतं. आणि दुसरं म्हणजे एखादी गोष्ट त्यांचं विशेष सांगायचं म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा करायला घेतात त्यावेळी ती पूर्ण 100% त्यात उतरतात. म्हणजे एखादं जर काम असेल तर ते काम पूर्ण होईपर्यंत त्यांना जेवणाची आठवण सुद्धा होत नाही असं त्यांचं पहिल्यापासूनचं विशेष आहे. त्यांचं आणखीन एक विशेष सांगायचं म्हणजे त्यांची निर्णय क्षमता, म्हणजे एखादा निर्णय जर घ्यायचा असेल तर बऱ्याचदा, म्हणजे माझं तरी असं होतं की मी विचार करते 2-3 की करावं की नको, काय परिणाम होतील. मी पण एकदा केलं की 100% करते, पण विचार करताना थोडंसं थांबते. पण त्यांचं ते एक विशेष आहे की ते एखादी गोष्ट समोर आली की क्षणभरात डिसिजन देतात आणि 90% तो डिसिजन बरोबरच असतो आणि तोच तो कंटिन्यू करतात असं त्यांचं अगदी विशेष आहे. क्षमता अगदी त्यांची. पण त्यांच्याबद्दल माझी एक तक्रार असायची सुरुवातीच्या काळात, म्हणजे लग्नानंतर मला असं वाटायचं की आपला नवरा हा एक नवरा असण्यापेक्षा मित्र असावा जास्त, की ज्याने मनातल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत की आपले टेन्शन्स काय आहेत किंवा फ्युचरचं सध्या लेटेस्ट कामं काय आहेत किंवा जे डोक्यात जे काही गोष्टीचे गणगण म्हणतो आपण, तर ही सांगितली पाहिजे मनमोकळेपणे अशी माझी अपेक्षा असायची. पण सुरुवातीच्या काळात खरंच ती अपेक्षा पूर्ण व्हायची नाही, कारण त्यांचा एक स्वभाव होता की ते जे काही टेन्शन्स असतील ते विचार करून पटकन बोलायचे नाहीत की असं असं आहे म्हणून.
पण कालांतराने कसं माहिती नाही, पण आता तो तसंही म्हणा पण त्यांचा स्वभाव नक्की कमी झालाय की त्यांना कदाचित माझ्या तुम्हाला नवरा जसा मित्र म्हणून हवा होता तसा मग कालांतराने लाभला. या दुर्गेचाच हा सगळा चमत्कार असावा, या सहवासानं हे घडलेलं असावं. खूप छान. निर्णय क्षमता जी आहे ही इतकी जबरदस्त आपल्या यजमानांची, मग आपल्या दोघांच्या संसारवेलीवर फुललेली फुलं. आपल्या मुलांबद्दल आम्हाला ऐकायचंय. 96 लग्न झालं आमचं, 96 आणि 1 जानेवारी 98 मला पहिला मुलगा झाला आणि दुसरा मुलगा 19 ऑगस्ट 2002 या दिवशी झाला. त्यांच्याबद्दल सांगता आहात. मुलगा आता माझा मोठा मुलगा फर्स्ट इयर MBBSला आहे सांगलीला आणि दुसरा मुलगा आहे तो 11 त्यांची शिक्षण चालू आहेत दोघांची. श्रीगोंद्यातच आहे 11 चा जो मुलगा आहे तो लातूरला 10 श्रीगोंद्यातच महाजशुद्ध विद्यालयामध्ये होता. तो 11 आता ऍडमिशन त्यांनी लातूरला घेतलं. म्हणजे त्याला सुद्धा डॉक्टर बनायचंय असं या मैफिलीतून? नाही, आम्ही त्याला तसं कंपल्शन केलं नाही, कारण त्याला नीट देऊ शकतो, जेई देऊ शकतो किंवा आणखी तो विचार करतोय, पण कुठली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची तर थोडं त्या दृष्टीने तो विचार करतोय. पण देशातल्या अगदी सुप्रसिद्ध अशा लातूर पॅटर्नच्या विद्यालयात तो महाविद्यालय, त्याचा विचार दिसतोय तसा, पण अजून त्यांनी काही उघड केला नाहीये. तो वडिलांवर गेलाय मग या बाबतीत की लवकर सांगायचं नाही करून दाखवायचं? तो परवाच मला म्हणाला की मी थोडासा विचार करतोय, बघू आता डिसिजन देईन. तो बोलतो सगळं. आपण ज्या दोन मुलांबद्दल सांगितलं आणि आपण म्हणालात की आमचं एकत्र कुटुंब आहे आणि अगदी आमच्या सासू सासऱ्यांच्या ज्या आपल्या यजमानांच्या आई वडिलांच्या समाधानी आयुष्यात आपण समाधानी आहात, तर मग या समाधानी आयुष्यातला सर्वोच्च आनंदाचा क्षण कुठला आहे? की जर मॅडमचा या दुर्गेचा सगळ्यात जास्त आनंदाचा क्षण कुठला आहे असं विचारलं तर आपल्याला तोच सांगावा असं वाटतं. खरं तर असे खूप क्षण आहेत की खरोखर देवदयेनी म्हणा, पण असे अनेक आनंदाचे प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये आले. सगळ्यात पहिला प्रसंग जर सांगायचा झाला तर खरोखर 1 जानेवारी 98 मला जेव्हा पहिला मुलगा झाला, एक पर्सनलच सांगते मी ह्याच्यामध्ये, तर तो खरोखर खूप आनंदाचा क्षण होता. का कुणास ठोक, पण एक मातृत्वाची एक वेगळी जी आस असते प्रत्येकीला. आणि दुसरं त्याच्या जन्माच्या वेळी असं झालं की माझा जन्म 1 जानेवारीचाच आणि जेव्हा त्याच्यावेळी जी प्रेग्नन्सी होती तर ती ड्युडेट साधारण 1-4 जानेवारीच्या दरम्यानची होती, त्यामुळे तशी अपेक्षा होती. आणि मग माझा जानेवारी 1 जानेवारीचा वाढदिवस असल्यामुळे आणि मी माहेरी गेले होते त्यावेळी प्रेग्नन्सी जेव्हा होती, म्हणजे डिलिव्हरी जवळ तारीख आल्यानंतर, तर 1 जानेवारीचा माझा वाढदिवस असल्यामुळे माझे मिस्टर मला भेटण्यासाठी बर्थडे विश देण्यासाठी 1 जानेवारीला पुण्यात आले. हां, त्यांना दिवसभराचं इकडचं सगळं काम आटपून यायला रात्रीचे 1 म्हणजे दुसऱ्या दिवशी वाढदिवस 31 डिसेंबरला रात्री 1 ते पुण्यात आले. मग पुण्यात आल्यानंतर थोड्याशा गप्पा हे करण्यामध्ये 2 आणि पहाटे 5 मला पेन सुरू झाल्या. म्हणजे अगदी अनपेक्षित आमचं असं बोलणं झालं, अरे 3-4 जानेवारीपेक्षा आज झालं तर किती बरं होईल असं अगदी आमचं बोलणं झालं. आणि अगदी योगायोगाने असं झालं की सकाळी अगदी 5 पेन सुरू झालं आणि 9:15 अगदी छान डिलिव्हरी झाली. आईच्या आणि मुलाच्या वाढदिवसाची तारीख, म्हणजे सगळेजण खूपच खुश झाले. खरोखर आहे, खूप छान, खूप सुंदर. आणि दुसरा एक प्रसंग मला थोडासा सांगावासा वाटेल, आनंदाचे क्षण तुम्ही म्हणताय, तर ह्याच्यामध्ये 2004 मी श्रीगोंद्यामध्ये नगरसेविका झाले. अगदी अनपेक्षित होतं, सामाजिक कामाची आवड तर पहिल्यापासूनच होती, पण हॉस्पिटलमधल्या बिझी शेड्यूलमुळे थोडंसं या क्षेत्रामध्ये तितकासा विचार केला नव्हता लगेच उतरण्याचा, पण योगायोगाने सगळ्याच गोष्टी जुळून आल्या आणि मग श्रीगोंद्याची नगरसेविका मी झाले. त्या दिवशी रिझल्ट लागला तो आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी खरंच खूप आनंदाचा असा क्षण होता. वैद्यकीय क्षेत्र, आपलं घर आणि सामाजिक क्षेत्राच्या आवडीतून आपण नगरसेविका झालात, खूप छान. पण मॅडम असं होतं की आपण म्हणालात खूप आनंदाचे क्षण आहेत, पण कधी कधी आनंदाच्या क्षणांबरोबर दुःखाचेही क्षण येतात वाट्याला. जर आपल्या वाट्याला तो क्षण आलेला असेल तर तो देखील आपण सांगणार आहात. दुःखाचा क्षण म्हटला तर मी आत्ताच सांगितले की 16 डिसेंबर 1989 माझे वडील वारले. आणि खरं तर त्यावेळी नुकतीच माझी 12 झाली होती, म्हणजे 12 पूर्ण वर्षात वडील बऱ्याचदा हॉस्पिटलाइज करावं लागलं होतं त्यांना हार्टचा त्रास असल्यामुळे.
तर 16 डिसेंबर 1990 जेव्हा ते एक्सपायर झालंय तेव्हा माझं मेडिकलचं नुकतंच ॲडमिशन झालं होतं. म्हणजे एक 22-23 दिवस झाले होते मला तिकडे ॲडमिशन घेऊन. त्यांची फार मोठी इच्छा होती ती, पण ॲडमिशन घेतल्यानंतर मी त्यांना भेटायला एकदा पण आले नव्हते, कारण नुकतंच नवीन कॉलेज सुरू झालं होतं किंवा तेही तिकडे आले नव्हते मला भेटण्यासाठी. आणि साधारण डिसेंबरमध्ये किंवा एक जानेवारीला जेव्हा माझा वाढदिवस आहे त्यावेळी मी इकडे येणार असं ठरलं होतं. पण अगदी अचानकपणे 16 डिसेंबरला त्यांचं देहावसान झालं. हा खरोखर आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या दृष्टीने अत्यंत दुःखाचा क्षण आहे. ज्या वडिलांची इच्छा होती आणि त्या वडिलांच्याच इच्छेखातर किंवा आपल्या अभ्यासानुसार आपल्या गुणवत्तेवर आपण या वैद्यकीय शिक्षणासाठी गेलात आणि त्यांनी आपल्याला डॉक्टर झालेलं पाहिलं नाही, हा आपला दुःखाचा क्षण आहे. या दुर्गेच्या या दुःखाच्या क्षणात आम्ही सर्वजण आपल्याबरोबर आहोत, पण या दुःखाच्या या सगळ्या प्रसंगांवर देखील आपल्याला मात करावी लागते आणि ती आपण केलीत. मग आपण वैद्यकीय शिक्षणाच्या माध्यमातून आपली प्रॅक्टिस हे सगळं सुरू केलं आणि आपण नगरसेविका देखील झालात, तर याकडे आपलं वळणं कसं झालं की मी असं पण काहीतरी करू शकते, याच्यासाठी असं काय घडलं, असा कुठला टप्पा आला? टप्पा म्हणजे त्याला थोडासा आमचा जीवन प्रवासच सांगावा लागेल लग्नानंतरचा. याच्यामध्ये 1996 लग्न झालं आणि मी श्रीगोंद्यामध्ये आले. खरं सांगायचं तर पुण्यातून श्रीगोंद्यात आल्यानंतर ॲडजस्ट करायला मला खरं तर खूपच कष्ट पडले, हे खरोखर म्हणजे मान्यच करावं लागेल. आणि मग बऱ्यापैकी एक कुटुंबाचा सपोर्ट होता फार मोठा, आणि आपली माणसं जर जवळ असतील आणि आपल्या पद्धतीप्रमाणे जर घरातलं वातावरण असेल तर मग कुठल्याही संकटाला आपण तोंड देऊ शकू, हा एक मला ठाम विश्वास होता. कारण मला माहितीच होतं आपण श्रीगोंद्यात जाणार आहे, तरी पण मी ते ॲक्सेप्ट केलं होतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा मी खूप आनंदी होते. आणि मग त्यानंतर आमचं हॉस्पिटल सुरू झालं. म्हणजे 1997 श्रीगोंद्यामध्ये आम्ही एक छोटासा दवाखाना सुरू केला आणि मग तो दवाखाना तिथे 3 वर्ष चालला. खूप चांगला लोकांकडनं सपोर्ट मिळाला आणि मग आम्ही स्वतःच्या जागे ह्या भाड्याने आम्ही ती रेंटवर जागा घेतली होती. मग 3 वर्ष तिथल्या हॉस्पिटलनंतर आम्ही 26 जानेवारी 2000 स्वतःच्या जागेमध्ये स्थलांतर केलं आणि तिथे होले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केलं. ते हॉस्पिटल तिथे सुरू केल्यानंतर वैद्यकीय व्यवसाय तर अत्यंत चांगल्या प्रकारे चालू होता, लोकांचा सपोर्ट खरंच खूप चांगला होता. आणि याच्यामध्ये एक मला पहिल्यापासूनच एक वाचनाची पण आवड आहे आणि सामाजिक कार्याची आवड आहे. म्हणजे अगदी खरं सांगायचं तर पुण्यात असताना वेगवेगळ्या सामाजिक संस्था ज्या असतात किंवा वेगवेगळे लेक्चर्स आयोजित केले जातात, तर हे ऐकल्यानंतर मला असं वाटायचं की खरोखर कुठल्या तरी संस्थेतून आपण पूर्ण वेळ समाज कार्यामध्ये उतरलो तर काय हरकत आहे असं मी अगदी ठरवण्यापर्यंत आले होते. पण कदाचित अशी योग्य गायडन्स मला त्या काळात मिळाला नाही आणि अशा संस्थेच्या मी सान्निध्यात योगायोगाने नाही येऊ शकले, त्यामुळे कदाचित मी माझा ट्रॅक बदलला. नाहीतर पूर्ण वेळ समाजसेवा करणं हा एक याबद्दल मी गांभीर्याने विचार हा त्या काळात केला होता ज्यावेळी माझं शिक्षण चालू होतं. त्या काळात पुण्याच्या नशिबात नसावं, पुणेकरांच्या ते श्रीगोंदावासियांच्या नशिबात कदाचित खरंच तसं असेल. कारण मग हा विचार माझा थोडासा मागे पडला, प्रॅक्टिस सुरू झाली, पण हा विचार कुठेतरी स्वस्थ बसू देत नव्हता. या विचार प्रक्रियेची झालेली जी स्वप्नपूर्ती आहे ही आपण काही विरामानंतर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा ऐकणार आहोत. S9 चॅनल विशेष कार्यक्रम उपक्रम भन्साळी होंडारा हाता प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष कार्यक्रम नवदुर्गा यात घेतो आहोत काही क्षणांची विश्रांती, काही क्षणांचा विराम. बघत रहा S9, कुठेही जाऊ नका, येतो आहोत विश्रांतीनंतर. तोपर्यंत नमस्कार. S9 चॅनल भन्साळी होंडारा हाता प्रस्तुत नवरात्र विशेष कार्यक्रम नवदुर्गा. कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत कापसे पैठणी येवला. Oh!
शान है। S9 चॅनल भंसाळे होंडा राहता प्रस्तुत नवरात्र विशेष कार्यक्रम नवदुर्गा। कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत कापसे पैठणी येवला। विश्रांतीनंतर मी सौ राजश्री पिंगळे पुन्हा एकदा या भक्तीच्या जागरात गजरात आपणा सर्वांचं मनोभावे स्वागत करते। S9 चॅनल विशेष कार्यक्रम उपक्रम भंसाळी होंडा राहता प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष कार्यक्रम नवदुर्गा। तर आपण वळलो होतो आपल्या या जो आपल्या डोक्यात विचार आला आणि त्याची पूर्ती आज आपण केली त्याबद्दल, या प्रवासाबद्दल। वैद्यकीय क्षेत्र हे असं क्षेत्र आहे की या क्षेत्रामध्ये काम करत असताना सर्वसामान्य लोकांशी तुमचा खूप संबंध येतो। तर ह्याच्यामध्ये काम करत असताना माझ्या लक्षात आलं की आपण पूर्णवेळ सामाजिक कामामध्ये जरी उतरू शकलो नाही तरी हे वैद्यकीय सेवा देत असतानाच आपण आपलं जे डोक्यातलं मुख्य ध्येय आहे की समाजकार्य, तर हे करत असतानाच आपण समाजकार्य खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो। आणि मग आम्ही समविचारांनी 1998 साली स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आणि 26 जानेवारी 2000 व्यवसायाची जी सुरुवात नवीन जागेत केली मी म्हटलं, तर ती करत असताना ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत गेलो। याच्यामध्ये अनेक रक्तदान शिबिरं, सर्वरोग निदान शिबिरं होती, रक्त तपासणी शिबिरं होती, तसेच श्रीगोंद्यामध्ये एक थोडंसं पुण्यापासून 100 किलोमीटर अंतरावर जरी असलं तरी पण वेगवेगळे जे सेमिनार्स की डॉक्टरांचं नॉलेज अपडेट राहण्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक असतात त्या जर घ्यायच्या असतील तर त्यासाठी डॉक्टरांना पुण्यापर्यंत जावं लागायचं आणि मग हे शक्य व्हायचं नाही। तर ह्याच्यासाठी आम्ही काय केलं की ट्रस्टच्या माध्यमातून श्रीगोंद्यामध्ये 4-4 दिवसांचे सेमिनार घ्यायचो आणि मग डॉक्टरांचे सेमिनार घ्यायचो आणि त्याच्यासाठी पुण्यातले ख्यातनाम डॉक्टर म्हणजे डॉक्टर महेश तुळपुळे, डॉक्टर कायम खणी म्हणजे पहिल्या फळीतले जे डॉक्टर आहेत ख्यातनाम, तर यांना आम्ही इन्व्हाइट केलं। यांच्यासारख्या अनेक डॉक्टरांना आम्ही इन्व्हाइट केलं आणि यांच्याकडनं वेगवेगळी व्याख्यानं आयोजित करून 4-4 दिवसाचे असे सेमिनार आयोजित केले। हे सलग 4 वर्ष आम्ही स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून केलं। म्हणजे याचा फायदा सर्व डॉक्टरांना आणि पर्यायाने रुग्णांना आणि पर्यायाने सर्व समाजालाच होणार। तसे वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत गेलो आणि मग हे उपक्रम राबवत असताना म्हणजे हॉस्पिटल जे पुढे आम्ही वाढवलं, ICU त्यावेळी नव्हतं ते याच दृष्टिकोनातनं, कारण प्रॅक्टिस करत असताना असं लक्षात यायचं की बऱ्याचदा सीझनमध्ये पावसाळ्याच्या सीझनमध्ये सर्पदंशाचे पेशंट असायचे, साप चावलेले स्नेक बाईटचे, विषप्राशन केलेले तर अधूनमधून सगळीकडे असतातच आणि याच काळामध्ये साधारण हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढलेलं होतं। आणि दुसरी अशी एक गोष्ट की माझ्या वडिलांचं निधन पण ह्याच कारणामुळे झालं होतं, हार्ट अटॅकमुळे। असे पेशंट जेव्हा दवाखान्यात यायचे त्यावेळी पेशंट तपासल्यानंतर तिथे काही सोयी नव्हत्या श्रीगोंद्यामध्ये, आम्हाला पेशंट दौंडला पाठवायला लागायचा आणि मग दौंडला आम्हाला बऱ्याचदा लक्षात यायचं की हा पेशंट दौंडपर्यंत पोहोचेल की नाही काही गॅरंटी नाही आहे। बऱ्याचदा असं व्हायचं की दौंडला जात असताना साधारण 35 किलोमीटरचं अंतर आहे श्रीगोंदा आणि दौंड, दौंडला जात असताना मध्ये रेल्वे गेटपाशी गेट पडलं की पेशंट बऱ्याचदा तिथे गतप्राण व्हायचा, नाहीतर आणखीन पुढे जाऊन 2-4 अलीकडेच पेशंट गतप्राण व्हायचा, हे अक्षरशः बघवायचं नाही। बऱ्याचदा माहिती असायचं की हे असं होऊ शकतं पण आम्ही श्रीगोंद्यातल्या हॉस्पिटलमध्ये याच्यासाठी काहीच करू शकत नव्हतो। आणि मग श्रीगोंद्यातल्या जे सर्वच आमचे डॉक्टर मंडळी होते, इतर प्रॅक्टिशनर्स होते, सर्वांची आम्ही एक मीटिंग घेतली आणि सर्वात मिळून आपण एक ICU सुसज्ज वेल इक्विप्ड असं श्रीगोंद्यामध्ये सुरू करू असा आम्ही एक विचार मांडला आणि त्याच्यावर 2-3 मीटिंग झाल्या आमच्या। पण ICU आणि वेल इक्विप्ड हॉस्पिटल सुरू करायचं म्हणजे ही नुसती बोलण्याची गोष्ट नाही आहे, खूप खर्चिक गोष्ट आहे। तर प्रत्येकाच्या काही ना काही कारणामुळे ही गोष्ट काही शक्य झाली नाही आणि ही गोष्ट थोडी मागे पडल्यावर एक खरोखर फार मोठं आर्थिक धाडस करून आम्ही स्वतः हे हॉस्पिटल श्रीगोंद्यात सुरू केलं। आधी फक्त होले हॉस्पिटल म्हणून होतं, मग नंतर होले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल केलं, त्याच्यामध्ये आपण 20 बेडचं ICU सुरू केलं आणि 10 बेडचं NICU सुरू केलं। मग त्याच्यासाठी वेगवेगळे MD डॉक्टर पुण्यातून, मुंबईतून, महाराष्ट्रातून जिथून मिळतील तिथून चांगल्या प्रकारचे असे श्रीगोंद्यात आणणं आणि त्यांना तिथे व्यवस्थित त्यांचे पेमेंट्स आणि वेगवेगळ्या ज्या मशीनरीज असतात म्हणजे हे सगळा जो पांढरा हत्ती पोसायचा म्हणावं लागेल एक प्रकारे, तर हे एक फार मोठं आम्ही आर्थिक धाडस केलं आणि ती गोष्ट तिथे सुरू केली आणि सांगायला मोठा अभिमान वाटतो
की त्यानंतर आजपर्यंत श्रीगोंद्यामध्ये शेकडो पेशंटचे प्राण आम्ही वाचवले आणि ह्या गोष्टीचं आम्हाला खरोखर खूपच समाधान आहे. आणि मग ह्या वेगवेगळे सामाजिक काम करत असताना लोकांपर्यंत हे काम पोहोचतंच, ते आपल्याला ॲडव्हर्टाईज करण्याची गरज नसते. आणि मग ज्यावेळी 2004 जेव्हा श्रीगोंदा नगरपालिकेचं इलेक्शन लागलं, त्यावेळी माझ्या खरोखर सांगते अजिबात ध्यानीमानी नव्हतं, पण मग त्यावेळी माझ्या नावाचा विचार केला गेला आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे यावेळी मला उमेदवारी दिली गेली आणि पॉझिटिव्हच वातावरण दिसत होतं सगळीकडे माझ्याबद्दल. आणि ज्या पद्धतीने वाटलं, म्हणजे हार्डली 2 महिन्यातला हा डिसिजन झाला, इलेक्शन झालं आणि मी निवडून आलेसुद्धा आणि मी श्रीगोंद्याची नगरसेविका झाले आणि त्या क्षेत्रात पण मग माझं कार्य पुढे चालू राहिलं. म्हणजे एक डॉक्टर असणारी महिला नगरसेविका झाली मनीधनी नसताना. मग ही दोन दोन तारेवरची जी कसरत आहे की आपला वैद्यकीय क्षेत्रातला देखील की आपल्या कामाची पावती जनतेनं आपल्याला लगेच ते दिलं, पण मग या क्षेत्रात काही संघर्ष करावा लागला नगरसेविका झाल्यानंतर, की एक धाडस आर्थिक धाडस आपण आपल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून केलं, तर मग या दोन्ही क्षेत्रात आपल्याला काही अडचणी आल्या, संघर्ष करावा लागला आणि त्यावेळी पाठिंबा कुणाचा मिळाला? वैद्यकीय क्षेत्रात तर खूपच मोठं आम्ही धाडसानेच हे काम सुरू केलं होतं. म्हणजे मला असं वाटतं की नशिबाने म्हणा, कर्मधर्म संयोगाने म्हणा, प्रत्येक गोष्टीत आम्हाला यश मिळत गेलं आणि फार मोठं सांगायचं गोष्ट म्हणजे समाजाचा प्रत्येक वेळी पाठिंबा मिळत गेला. समाजाचा सद्भावना आपल्या पाठीमागे आहेत हे प्रत्येक वेळी आम्हाला जाणवत गेलं. म्हणजे आम्ही जे काम करतोय ह्याची पावती आम्हाला प्रत्येक वेळी मिळत गेली. पण संघर्षाशिवाय जीवन नाही. ज्या ज्या गोष्टींचे आम्ही डिसिजन घेतले, जे जे आम्ही काम केलं, हे खरोखर फार मोठ्या संघर्षातूनच आम्ही पुढं गेलेलो आहे. आणि मला वाटतं ऐकता मिळालेल्या गोष्टींचंही महत्त्व तितकं नसतं, त्यामुळे संघर्षातून पुढे जातो ह्याच्यात आम्हाला कधीही वाईट वाटलं नाही. संघर्ष हा केलाच पाहिजे हे एक आम्ही आमच्या आईवडिलांकडून, म्हणजे आता माझ्या बाबतीत सांगायचं तर आईवडिलांपासूनच बघत होतो की आमच्या आईवडिलांनी किती संघर्ष केला आणि किती कमी परिस्थितीतून किती डेव्हलप झाले, एक चांगल्या पद्धतीचं मुलांना शिकवलं आणि एक फॅमिली डेव्हलप केली. तर मग तोच आदर्श होता आमच्या पुढे. आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये संघर्ष करत करतच आम्ही, म्हणजे आजपर्यंत हळूहळू डेव्हलपमेंट जसजशी करतो तसतसे प्रॉब्लेम नवनवीन वाढत असतात आणि ते मिटवत मिटवतच आपण समाजाच्या उपयोगी काय काम होईल हे करत गेलो. इथे संघर्ष तर होताच. आणि मग जे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण म्हणालात की पांढरा हत्ती पोचण्यासारखं, त्यावेळी मग हे आर्थिक धाडस आपण कुठल्या पाठिंब्यावर केलं? आम्ही अचानक सगळं सुरू केलं नाही, त्याची एक वेगळीच गोष्ट झाली. खरं सांगायचं तर आम्ही हळूहळू एक एक मशीनरी घेतल्या. आयसीयूमध्ये आता स्वतःचीच आमची जागा होती, त्याच्यामुळे रेंटचा वगैरे प्रश्न नव्हता. तर त्या जागेमध्ये आम्ही साधारण 4-6 महिने लागले आम्हाला. आम्ही हळूहळू तिथे सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम असते, म्हणजे पूर्ण आयसीयूला प्रत्येक पेशंटला आपण त्यातून ऑक्सिजन देऊ शकतो, की एका सिलेंडरमध्ये जसं एका ऑक्सिजनला पेशंट देतो त्या पद्धतीने नाही, तर ही एक मोठी सिस्टीम असते. तर ती आम्ही श्रीगोंद्यात आमच्या हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये बसवली. आणि छोट्या छोट्या ज्या चेंजेस करायला लागतात आयसीयूमधले इन्फ्रास्ट्रक्चरचे चेंजेस, हे आम्ही केले. एक 4-6 महिने आम्ही हळूहळू ह्या गोष्टी करत गेलो. त्याच्यासाठी आम्हाला कुणापुढे खरोखर हात पसरण्याची वेळ आली नाही म्हणण्यापेक्षा आम्ही अचानक केलं असतं तर पडली असती. पण जशी आमची कुवत आहे तशा तसतशा आम्ही हळूहळू गोष्टी, थेंबे थेंबे तळे साचे जसं म्हणतात, तशा आम्ही हळूहळू या गोष्टी करत गेलो. आणि त्यानंतर मात्र आम्हाला डॉक्टर जे लागतात, तज्ज्ञ डॉक्टर जे आयसीयूचे तज्ज्ञ लागतात, तर हे मिळवण्यात खरोखर अडचण आली. कारण नुसती MD डिग्री असून आयसीयू चालवायला त्याच्या ताब्यात देण्यात अर्थ नाही. आपल्याला चांगल्यातले चांगलेच डॉक्टर त्या ठिकाणी हवे होते. आणि मग श्रीगोंद्यामध्ये हे सगळे डॉक्टर जनरली सिटीतले असतात, तर सिटीतल्या जीवनाची एक सवय झालेली असते त्यांना, आणि तिथून अचानक तालुक्याच्या ठिकाणी श्रीगोंद्यासारख्या ठिकाणी डॉक्टर येणं हे खूपच अवघड गोष्ट होती. आणि मग याच्यामध्ये आम्हाला बराच पिरियड जाऊ द्यावा लागला. आणि इतके दिवस सर्व जे आम्ही इन्व्हेस्टमेंट केली, सगळे अक्षरशः आम्हाला असं ऐकू यायचं की डेड इन्व्हेस्टमेंट आहे, पुढे काय होणार, असा एक त्यावेळी सूर ऐकायला यायचा म्हणण्यापेक्षा हे एक टेन्शन होतं. आणि ह्या टेन्शनमध्ये 1-6 महिने गेले, तरी पण आम्ही हिंमत हरलो नाही. कारण जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे तेव्हा ह्या सर्व संघर्षातूनच आपल्याला पुढे जायचं आहे हे एक मनाशी ठाम होतं.
आणि दुसरं म्हणजे आपण जेव्हा दोघं मिळून मी आणि माझे मिस्टर एखादी गोष्ट करतोय तेव्हा कुठलीही परिस्थिती समोर येऊ देत, त्याला टक्कर देण्याची आमच्यात कुवत होती आणि त्याला आम्ही खरोखर कधीच घाबरलो नाही आणि अजूनही नाही घाबरत. दोघांच्या साथीने ही गोष्ट घडली आणि मग त्यानंतरच्या काळात आम्हाला चांगले चांगले डॉक्टर उपलब्ध झाले तिथे. डॉक्टर चाकूरकर, डॉक्टर गोपाळ, आणखीनही पुढे डॉक्टर होते यांनी खूप चांगल्या पद्धतीने आयसीयू सांभाळलं आणि खरोखर परिसरामध्ये खूप नावलौकिक मिळवला आणि आयसीयूवर लोकांचा अत्यंत विश्वास पूर्वीपासून आणि अजूनही आहे की इथे आपल्याला चुकीची ट्रीटमेंट मिळणार नाही. म्हणजे गरज नसताना आयसीयूमध्ये जास्त दिवस ॲडमिट करून घेतलं जाणार नाही हा एक संदेश जेव्हा लोकांमध्ये गेला, लोकांच्या सद्भावना खूप पाठीशी येत हे त्यावेळी प्रत्येक वेळी जाणवत गेलं आणि मग ज्याला मी पांढरा हत्ती पोचायचं म्हणून आत्ता जे म्हटलं तर पांढरा हत्ती काही राहिला नाही. हळूहळू सगळ्या गोष्टी क्लिअर होत गेल्या आणि मग आयसीयू अगदी सेट झालं आणि ते चांगल्या पद्धतीने पुढे चालू झालं. सगळ्यात महत्वाची भावना आपल्या मनात जे प्राण जात आहेत रुग्णांचे ते जायला नको आणि त्यासाठी आपण हे पाऊल उचललं. खूप छान. मग वैद्यकीय सेवा देणारी ही दुर्गा, सामाजिक कार्य करणारी देखील दुर्गा, स्वतःसाठी जगते की नाही, म्हणजे स्वतःचे छंद जे आहेत ते जोपासते की नाही? खरं सांगायचं तर छंदांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर असे अनेक छंद आहेत. मला वाचनाची प्रचंड आवड, पण खरं सांगायचं तर वाचन करायला म्हणजे दहावीच्या सुट्टीत जेव्हा 2-3 महिन्याची सुट्टी असायची पूर्वी, अजूनही असते, तर ह्या काळामध्ये मी प्रसिद्ध सर्व म्हणजे अगदी श्रीमान योगी, पानिपत, वेगवेगळ्या जितक्या प्रसिद्ध कादंबऱ्या मी त्या सुट्टीत सगळ्या वाचल्या, म्हणजे अधाशासारख्या वाचल्या असं म्हणायला हरकत नाही. पण नंतरच्या काळात वाचनाला तितका वेळ देण्याला मला माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता, काम महत्वाचं होतं आणि अजूनही मला ती एक खंत वाटते. आणि आता मात्र मी हळूहळू जसजसा वेळ मिळेल, कारण आता हॉस्पिटलचं थोडं असं झालंय की पूर्ण वेळ पूर्वी माझा हॉस्पिटलमध्ये जायचा, पण आता सामाजिक कामात थोडंसं मी जास्त झोकून दिलंय स्वतःला आणि मग यातून वेळ काढून माझी वाचनाची आवड कशी पूर्ण होईल याकडे आता मला लक्ष द्यायचंय. आणि त्यात आवडतं पुस्तक खूप पुस्तक आहेत अशी, आता जस्ट नवीनच आठवते म्हणून मी सांगते. डॉक्टर नीतू मांडक्यांबद्दल त्यांच्या धर्मपत्नींनी, नीतू मांडके एक्सपायर झाले आणि त्यानंतर त्यांच्या धर्मपत्नींनी स्वतःचे अनुभव, स्वतःच्या आयुष्याबद्दल, डॉक्टरांबद्दल जे अनुभव त्या पुस्तकामधनं, स्वतःचेच अनुभव जे कथन केलेत ते मी पुस्तक सध्या वाचते. मला प्रचंड आवडतं आहे ते पुस्तक, पण अजून मला माझं वाचून झालेलं नाही आहे, पण वेळ मिळेल तसतसं मी या 15 दिवसात ते कम्प्लीट करणार आहे. खूप खूप धन्यवाद. आपल्या आणखी आवडत्या काही बाबींकडे आपण वळणार आहोत, पण विश्रांतीनंतर घेतो आहोत काही क्षणांची विश्रांती. हा काही क्षणांचा विराम S9 चॅनल विशेष कार्यक्रम उपक्रम भन्साळी होंडारा हाता प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष कार्यक्रम नवदुर्गा. कुठेही जाऊ नका, बघत रहा S9. येतो आहोत आपल्या भेटीला या विश्रांतीनंतर, या विरामानंतर. तोपर्यंत नमस्कार. S9 चॅनल भन्साळी होंडा राहता प्रस्तुत नवरात्र विशेष कार्यक्रम नवदुर्गा. कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत कापसे पैठणी येवला.
S9 चॅनल भन्साळी होंडा राहता प्रस्तुत नवरात्र विशेष कार्यक्रम नवदुर्गा। कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत कापसे पैठणी येवला। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनोभावे भक्तिभावानं स्वागत करतो आहोत। बघता आहात S9 चॅनल विशेष कार्यक्रम उपक्रम भन्साळी होंडा राहता प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष कार्यक्रम नवदुर्गा। तर मॅडम, या आवडत्या पुस्तकानंतर आपण वळतो आहोत आपलं आवडतं गाणं कुठलं? जिंदगी हर कदम एक नई जंग है, जिंदगी हर कदम एक नई जंग है, जीत जाएंगे हम, जीत जाएंगे हम, जीत जाएंगे हम, तू अगर संग है। जिंदगी हर कदम एक नई जंग है। पाठिंबा, साथ, आपल्या यजमानांची साथ असेल तर आम्ही दोघं काही करू शकतो, अगदी त्याच आशयाचं विषयाचं गाणं आपण आपलं आवडतं गाणं म्हणून गायलं, धन्यवाद। आपला आवडता चित्रपट कुठला? 3 Idiots खूप आवडला मला, तसं जिंदगी ना मिले दोबारा खूप आवडला। म्हणजे असे चित्रपट मला खूप आवडतात की फार सिरियस पिक्चर्स मला हल्ली अजिबात आवडत नाहीत। आवडता अभिनेता कुठला? अक्षय कुमार। आणि अभिनेत्री? अभिनेत्री पूर्वी मला स्मिता पाटील खूपच आवडायची, श्रीदेवी खूप आवडायची। आपला आदर्श कोण आहे? आदर्श म्हटलं तर असा जर विचार केला तर मला महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले हे खरंच खूप आदर्श वाटतात। रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील, राजर्षी शाहू महाराज। या आदर्शांबरोबरच वैद्यकीय आणि सामाजिक एकत्र कुटुंबात असणारी ही दुर्गा, हिचा छुपा हुनर कुठला आहे की डॉक्टर मॅडमला हे येतं हे अजून कुणाला माहिती नाही आहे जास्त, अशी कुठली गोष्ट आहे? छुपा हुनर म्हणजे शाळेत कॉलेजमध्ये असताना मी कविता करायचे, पण खरंच ते कोणालाच माहिती नाही आहे कारण नंतरच्या काळात कविता करण्याचं प्रमाण पण कमी झालं। पण माझे वडील कवी होते, ते बालकवी होते आणि त्यांची 3-4 कविता संग्रह प्रसिद्ध आहेत आणि अगदी म्हणजे ओघवत्या भाषेत आणि छोट्या मुलांना कसं छान वाटेल अशा पद्धतीच्या त्यांच्या कविता होत्या। आणि मी पण कॉलेजमध्ये असताना कविता करायचे पण नंतर कमी झाल्यामुळे नाही माहिती अजून कोणाला ते। कुठल्या देवतेची आराधना आपण करता आहात किंवा आपलं श्रद्धास्थान कुठलं आहे? अगदी खरं सांगायचं तर मी तितकी देवभोळी नाही, तरी पण श्रद्धास्थान आत्ताच मी जे बोलले की हे जे सामाजिक काम करणारे आत्ता जी ज्यांची मी नावं घेतली की महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, माता जिजाऊ, म्हणजे ह्या ज्या हे जे छत्रपती शिवाजी महाराज, तर हे माझी खरोखर तुम्ही जो शब्द वापरलात की आराध्य दैवतच आहेत। मग अशा या दुर्गेला सगळ्या गोष्टी ज्यावेळी भावतायत पण चीड कुठल्या गोष्टीची येते की अमुक गोष्ट अजिबात आवडत नाही? भयंकर समाजामध्ये जेव्हा एखादी गोष्ट अन्याय होतो एखाद्या व्यक्तीवर, स्त्री किंवा पुरुष कोणीही, बऱ्याचदा आपण बाहेर जेव्हा पडतो त्यावेळी अगदी बसमधून जाताना देखील अनेक प्रकारचे अन्याय आपल्याला दिसतात। काही लोक असे असतात की का होणार ठोक, पण ते खूप गरीब असतात स्वभावाने आणि होणारा अन्याय ते प्रतिकार करू शकतात पण करत नाहीत, ते अगदी गप बसून गरिबासारखं जे बसून राहतात तेव्हा मला फार चीड येते। म्हणजे मला जेव्हा शक्य असतं, माझ्या समोर जेव्हा अशी एखादी गोष्ट घडते तेव्हा मी पटकन उठून तिथे जाते आणि तू का त्याला असं करतोयस असं मी बोलते। पूर्वी बऱ्याचदा मला प्रसंग आठवत आहेत की पूर्वी बसने जाणं बऱ्याचदा व्हायचं, आता तितकं ते होत नाही, तर बसमधनं आता हा प्रसंग कमी प्रमाणात आढळतो, पण पूर्वी बसमध्ये स्मोकिंग केलं जायचं। आता खरोखर हे प्रमाण म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला धन्यवादच दिले पाहिजेत की हे प्रमाण कमी झालंय। जर आपण डॉक्टर नसता झालात किंवा आपण या समाजसेवेतून राजकारणात नसता आलात तर आज आपण कुठल्या क्षेत्रात असता, आपलं काय स्वप्न होतं? खरंच मी डॉक्टर जर नसते झाले तर मी शिक्षिका झाले असते। या दुर्गेला अशी एखादी गोष्ट आहे की ती अवघड वाटते, अशक्य वाटते, म्हणजे वाटत नसावी असं वाटतंय पण हा प्रश्न या दुर्गेला? नाहीच वाटत मला अवघड, अशक्य अशी मी कुठलीच गोष्ट मला वाटत नाही। हां, एखादी गोष्ट आपल्याला अवघड वाटू शकते पण ज्यावेळी आपल्याला एखादी गोष्ट अवघड वाटते म्हणजे एखाद्या गोष्टीत आपल्याला गती नसेल अशावेळी ती गोष्ट आपल्याला अवघड वाटू शकते, मग असं जेव्हा वाटेल तेव्हा आपले कष्ट वाढवायचे
अवघड गोष्ट ही एखादी गोष्ट अशक्य मला कधीच वाटत नाही, कधी कधी ती अवघड वाटते आणि अशा मी तिला अवघड शब्द वापरत नाही, मी तिला कष्टसाध्य असा शब्द मी तिला वापरते. आणि एखादी गोष्ट अवघड वाटते त्यावेळी मी माझे कष्ट वाढवते आणि मग ती गोष्ट मी साध्य करतेच, अवघड असं काहीच नसतं. धन्यवाद. मग हा प्रश्न पुढचा दुर्गेला विचारावा की न विचारावा, की काय करायचं राहिलंय, की अरे मला ही गोष्ट करायची राहिली आहे. हो आहे अशा गोष्टी आहेत. सांगा. मला बऱ्याच गोष्टी आहेत अशा, म्हणजे एक साध्या साध्या गोष्टी आहेत अशा काही वेगळ्या नाही. मला भरपूर निसर्गामध्ये भटकायचं आहे, मनमुराद आनंद घ्यायचा आहे. ट्रेकिंगची मला पहिल्यापासून खूप आवड आहे, पण खरोखर मला ते पण करणं जास्त काही शक्य झालं नाही, तर ते मला अजूनही करण्याची माझी इच्छा खरोखर अपूर्ण आहे, तेही मला करायचं आहे. आणि छंद तुम्ही मगाशी म्हणालात, तर त्याच्यामध्ये 2007 मी ड्रायव्हिंग शिकले. 7 लायसन आहे माझं ड्रायव्हिंगचं, पण त्या काळामध्ये हॉस्पिटलचं काम म्हणजे कार्यभार खूप जास्त होता, मुलं पण लहान होती. नंतरच्या 10 मी कधीच गाडी चालवली नाही, पण आता थोडंसं मी ह्या गोष्टी थोडासा वेळ काढू शकते. तर साधारण गेले 3-4 महिन्यापासून हा पण एक नवीन छंद लागल्यासारखा आहे असं म्हणायला हरकत नाही, आणि तो पण मी जितका करता येईल जोपासता येईल तेवढा जोपासते. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या मी करणार आहे, योजना आहेत माझ्या. मग अशा या दुर्गेचा दिवस सुरू केव्हा होतो आणि संपतो केव्हा, आणि तो टिकवण्यासाठी की जे स्वास्थ्य टिकवायचंय त्यासाठी आपण काय करता? रुटीन खरं सांगायचं तर माझं जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात थोडं थोडं बदलत गेलं. ज्या पद्धतीचे आपल्या कामाचं स्वरूप आहे, ज्या आपल्या जबाबदाऱ्या आहेत, त्या पद्धतीने रुटीनमध्ये चेंज हे प्रत्येकीला करावंच लागतं. लहान मुलं असताना वेगळं रुटीन असतं, आता मुलं मोठी झाली आहेत, ती खरं तर उडून गेलीत म्हणायला हरकत नाही, कारण माझी दोन्ही मुलं आता सध्या बाहेर आहेत शिकायला, तर त्यामुळे रुटीनमध्ये चेंज हे होतातच. आता सध्याचं माझं रुटीन म्हटलं तर साधारण 5:20-5:25 दरम्यान मी उठते, 6 मी ग्राउंडवर असते, 6 to 7:15 म्हणजे साधारण 1.5 तास मी 4 रोज चालते. त्यानंतर मग घरी येऊन मी 12 सूर्यनमस्कार घालते, थोडंसं मेडिटेशन पण करते, कारण खरोखर मानसिक स्वास्थ्य जर टिकवायचं असेल, एक मनाची शांतता आणि एक हॅपी फिलिंग जर मनाला द्यायचं असेल, तर मेडिटेशन करणं हे खरोखर मी प्रत्येकाला सांगते माझ्या सान्निध्यात येणाऱ्या, की मेडिटेशन करणं हे प्रत्येकालाच गरजेचं आहे. तर ते मी करते सकाळी 1/2 तास तरी, अशा गोष्टी करून मी 8 त्यातून मग फ्री होते. आवरून पूर्वी मी 10 to 5 ह्या वेळात पूर्ण व्यवसायाला म्हणजे माझ्या वैद्यकीय व्यवसायाला वेळ द्यायचे, पण आता वेगवेगळे डॉक्टर्स पण हॉस्पिटलमध्ये आले. पूर्वी ICU बरंच सांभाळावं लागायचं, ICU NICU, आता खूप तज्ज्ञ डॉक्टर अवेलेबल आहेत. तर हा जो माझा वेळ आहे तो मी सामाजिक कामासाठी, की ज्याची मला मुळातच आवड होती, तर याला मी आता तो वेळ देऊ शकते आणि जास्त वेळ मी त्याला देते. संध्याकाळी शक्यतो मी घरी सर्व कार्यक्रम आटपून थोडी उशिराच येते. TV बघणं काही फारसं म्हणजे सिरियल तर मला आठवत नाही, मी गेल्या 15-20 कधी बघितली आहे, कुठली सिरियल बघत नाही मी, पण न्यूज चॅनल दिवसातून एकदा मी बघते. त्यातून काही गोष्टी आपल्याला कळतात. पेपर वाचन खरं तर एवढं होतंच असं नाही, पण न्यूज मात्र मी ऐकते. आणि त्यानंतर संध्याकाळी साधारण 10 झोपण्याचा माझा खूप इरादा असतो, पण ते सहज शक्य होत नाही. हा 11 झोपायला, पण शक्यतो मी प्रयत्न करते की 10 झोपून आपण पुरेशी झोपून सकाळी उठावं. समाजासाठी वेळ द्यायचा आहे, तर मग आज या S9 माध्यमातून या नवरात्रोत्सवात, की जी आदिशक्ती आहे, महिला ही एक शक्ती आहे, म्हणून महिलांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? महिलांना मी असाच संदेश देईन की तुमच्या मुलींना तुम्ही अगदी म्हणजे हल्लीच्या मुली अगदी पायात पैंजण, झुमझुम वाजणारे, हातात बांगड्या भरून लाजून बुजून बसण्याचे दिवस आता संपले, तेव्हा तुमच्या मुलींना तुम्ही स्वसंरक्षणासाठी सिद्ध करा. समोरून जर एखादा मुलांचा ग्रुप येत असेल तर मुली खाली जेव्हा मान घालून बघतात तेव्हा मला खरंच खूप राग येतो, तर असं न करता त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघण्याची जरब त्यांच्या नजरेत असू दे, इतकी ताकद तुम्ही तुमच्या मुलींना द्या. त्यांना कराटे शिकवा आणि त्यांना स्वयंसिद्धा बनवा, असंच माझं सगळ्या महिलांना अगदी कळकळीने सांगणं आहे. आजपर्यंत आपल्या अनेक मुलाखती झालेल्या असतील, पण S9 चॅनलची आजची ही जी मुलाखत आहे, आज आपण जो सहभाग नोंदवलाय, याबद्दल आपण काय प्रतिक्रिया द्याल, की हा अनुभव कसा आहे? खरं तर माझी ही पहिलीच मुलाखत आहे, ह्याच्या आधी कधी मी मुलाखत दिलेली नव्हती, पण मला हे खूपच छान गोष्ट वाटली की तुम्ही एखाद्या महिलेला
जिला तुम्ही आता दुर्गा म्हणताय, मला खरोखर त्याच्याबद्दल स्वतःचा खूप अभिमान वाटतो की एक मला इतकी छान पदवी, म्हणजे ही खरोखर प्रत्येक महिलेला तुम्ही दुर्गा म्हणून संबोधताय, तर ही सगळ्यात पहिल्यांदा मला माझा खूप आदर झाल्याची भावना एक माझ्या मनात आहे, कामाची पावती माझ्या मनात आहे. आणि हे जे दुर्गेचं रूप आहे, हे घराघरात ही दुर्गा असतेच. S9 चॅनल बद्दल मला खरोखर असं वाटतं की स्वतःच्या आयुष्याबद्दल इतका खोलवर विचार मी तरी कधीच केला नव्हता. म्हणजे मी सहज गप्पा मारल्यासारखी बोलतीये आणि तुम्ही जे विचारताय त्याला उत्तरं देतीये, पण स्वतःच्या आयुष्याचा इतका विचार मला तुम्ही करायला लावून स्वतःकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी तुम्ही मला दिलीये आणि ह्याच्याबद्दल मी खरोखर तुमचे नेहमीच आभारी राहीन. आणि आता या दुर्गेचा रॅपिड फायर राऊंड सुरू होतोय, ज्यात एका शब्दात किंवा हो किंवा नाही अशा स्वरूपात आपण आपलं उत्तर देणार आहात. आणि पहिल्या प्रश्नानं आपल्या हा जो राऊंड आहे हा सुरू होतोय. आपलं जन्मगाव पुणे आवडतं की श्रीगोंदा? नाही, तशी तुलना करता येणार नाही. पुणे पुण्याच्या दृष्टीने कधी पण आवडणार आणि श्रीगोंदा हे माझं आता कार्यक्षेत्र आहे, त्याच्याबद्दल मला प्रेम तर वाटणारच. आपल्याला मुलगी नाही, दोन्ही मुलंच आहेत, तर मुलगी असायला हवी होती असं वाटतं का की मुलगी नाही याची खंत वाटते? खरंच खूप खंत वाटते. वैद्यकीय व्यवसाय जो आहे, हा व्यवसाय केल्यानंतर किंवा या व्यवसायात असताना आपण वैद्यकीय महाविद्यालय आणि त्यानंतर आपल्या या महाविद्यालयानंतर आपण नगरसेविका देखील झालात, तर यानंतर श्रीगोंद्याच्या नगराध्यक्षपदी विराजमान होण्याची आपली इच्छा आहे, हो की नाही? हो. वा वा, S9च्या खूप खूप शुभेच्छा देतो आहोत, धन्यवाद. श्रीगोंद्याच्या ऐवजी पुण्यासारख्या ठिकाणी जर वैद्यकीय व्यवसाय केला असता तर आणखी जास्त यश मिळवलं असतं असं मनात येतं, हो की नाही? नाही. खूप खूप धन्यवाद. ही जी हुशारी आहे या दुर्गेची, ही हुशारी, हा आवाज कुणाचा आहे, माहेरच्या शेवाळींचा की सासरच्या होलेंचा? खरं तर मुलीचं सर्व जडणघडण ही पहिल्या सुरुवातीच्या बालपणामध्येच घडत असते, त्यामुळे खरोखर हे जे जडणघडणीच्या काळामध्ये माणूस जो बनत जातो ना तोच आयुष्यभर असतो. थोडेफार चेंजेस होत असतील, त्यामुळे खरोखर हा वडिलांकडून आलेला वारसा आहे असं म्हणायला हरकत नाही. खरचा आवाज आहे शेवाळ्यांचा, धन्यवाद. आणि या 5 प्रश्नांनी हा रॅपिड फायर राऊंड संपतोय आणि आजच्या या दुर्गेचं पूजन, या आदिशक्तीचं हे पूजन संपूर्ण विश्वात सुरू असताना या दुर्गेचं 8व्या माळेला पूजन करतो आहोत हळदी कुंकवाच्या या सुवासिनीच्या लेण्या. आजच्या या 8व्या माळेला या दुर्गेचं पूजन करतो आहोत सुवासिनीच्या या लेण्यानं, अर्थातच हळदी कुंकवाच्या लेण्यानं. आणि लगेचच साड्यांची महाराणी असलेली पैठणी, ही पैठणी देखील आजच्या या दुर्गेला देतो आहोत कापसे पैठणी येवला यांच्या वतीनं. या पैठणीनं होणार या आजच्या दुर्गेचं हे पूजन. थँक्यू. आणि या पैठणीनंतर लगेचच विनंती आहे या S9 न्यूज चॅनलचे संपादक आदरणीय ॲडव्होकेट श्रीमान सागर हिवाळे सर व संचालक आदरणीय ॲडव्होकेट श्रीमान सागर सावकारे सरांना सन्मान चिन्हानं आपण आजच्या 8व्या माळेला या दुर्गेचा यथोचित असा सन्मान करता आहात. दोघांना रहा, बघत रहा, मातेची आराधना करत रहा. आज ज्या रीतीनं स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट संचलित स्वामी विवेकानंद आयुर्वेद महाविद्यालय या रिसर्च सेंटरच्या अध्यक्ष आणि गेल्या 18 वर्षांपासून श्रीगोंदावासियांना होले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा देणाऱ्या आदरणीय डॉक्टर सौभाग्यवती सुवर्णा भाऊसाहेब होले मॅडम ह्या 8व्या माळेला होत्या, 8च्या माळेला होत्या, आणि अशीच उद्याच्या शेवटच्या माळेला अशीच एक दुर्गा, याच दुर्गेसारखी कर्तृत्व संपन्न अशी दुर्गा उद्या आपल्या भेटीला येणार आहे S9 न्यूज चॅनलच्या माध्यमातून. बघत रहा S9 चॅनल विशेष कार्यक्रम उपक्रम भन्साळी होंडा राहता प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष कार्यक्रम नवदुर्गा आणि या उपक्रमात या कार्यक्रमात वाट पाहणार आहोत आपणा सर्वांची. तोपर्यंत नमस्कार, येतो आहोत उद्या आपल्या भेटीला.